मस्त इडली रेडी आहे, छान अशी लुसलुशीत मऊसर इडली बनलेली आहे, त्यासोबत आहे ओल्या नारळाची चटणी, मस्त। हाय एवरीवन, मी अंजली माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। कसं आहात फ्रेंड, मजेत ना? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही पण मजेत राहा। तर फ्रेंड्स, आपल्याला इडलीला लागणारं साहित्य म्हणजे इडलीची रेसिपी आपल्याला पाहायची आहे। चला तर हे बघा, मी 7 तासापूर्वी 2 वाटी रेशनिंगचे तांदूळ आणि 2 वाटी कोलम तांदूळ असे 4 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून मी पाण्यात भिजत ठेवले होते। त्यासोबतच मी 1 वाटी उडदाची भिजत ठेवलेली होती पाण्यामध्ये। आणि हे बघा, 1 चमचा चणा डाळ आणि 1 चमचा मेथी ही पण मी 7 तासापूर्वीच ठेवलेली होती भिजत। आणि फक्त पोहे मी 1/2 तास भिजून घेतलेले आहेत। आणि आता हे मी आधी प्रथमच मी भिजत ठेवताना स्वच्छ धुवून घेतलेलेच होते, आता पण धुवून घेतले। आणि आता आपण हे मिक्सरला बारीक पेस्ट लावून घेऊया त्याची। बारीक पेस्ट लावल्यामुळे अगदी बारीकच लावायची, अजिबात जाडसरपणा नसावा, म्हणजे इडली आपली सॉफ्ट बनतात। तर हे मी आता सगळे लावून घेते, एका टोपामध्ये काढून घेते आपल्याला। आणि हे पण 6 ते 7 तास आपल्याला ठेवायचं आहे पीठ, त्यानंतरच पीठ आपलं चांगलं आंबलं जातं। तर हे बघा, मी आता हे पीठ ठेवून घेते। हे पीठ पीठामध्ये मी लगेच मीठ घालून घेतलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे। मी प्रत्येक वेळी मीठ लगेच घालून घेते, मी दुसऱ्या दिवशी ठेवत नाही घालायचं, किंवा त्याच दिवशी आपल्याला बनवायची असेल तर। आणि थोडंसं त्यावर तेल घालून मी आता झाकण मारून त्यावर मी असा वेट ठेवलेला आहे, दगड ठेवलेला आहे। आणि आता आपण 6 ते 7 तासाने हे पीठ पाहूया। मस्त पीठ आल्यानंतर आपण इडली बनवायला घेऊया। आता 6 ते 7 तास झालेले आहेत, आता बघूया आपलं पीठ कसं आलं ते। बघा तुम्ही, मी आता स्पूनने दाखवते तुम्हाला, बघा किती मस्त दह्यासारखं असं मस्त सॉफ्ट असं पीठ आलेलं आहे इडलीचं। बघा तुम्ही, प्रत्यक्ष मी दाखवतच आहे तुम्हाला किती मस्त असं आलेलं आहे। आता ना हे पीठ आहे ना ते चांगलं असं घोटून घ्यायचं, म्हणजे हे एकजीव करून घ्यायचं, म्हणजे इडली आणखी सॉफ्ट बनतात। 5 ते 10 मिनिटं तरी आपण ही अशी चांगली पेस्ट आहे ती घोटून घ्यायची, म्हणजे चांगली अशी मिक्स करून घ्यायची, म्हणजे आपले आणि एकाच ह्याने, म्हणजे बघा गोल गोल फिरवायचं, म्हणजे ज्या आपण बघा गोल कसं मी फिरवतो त्याप्रमाणेच फिरवलं जायचं पीठ, म्हणजे ते आपलं इडली ना, बघा तुम्ही असं करून बघा, एकजीव करून बघा पीठ, मस्त इडली अशी सॉफ्ट बनते। बघा मी आता ते चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे, 5 ते 10 मिनिटं मला लागली, त्यामुळे चांगलं पीठ असं आणखी हे सॉफ्ट बनतं। तर आता आपण काय करूया, आता आपण इडली बनवायला, मस्त असं पीठ आलेलं आहे आणि आता आपण इडली बनवायला घेऊया। चला तर मग, हे बघा हा माझा इडलीचं भांडं आहे, बघा असं बऱ्याच वर्षापासून आहे हे माझ्याकडे। हे बघा, ह्याच्यामध्ये 2 असे हे आहेत इडलीचे पॉट आहेत त्या, आणि बऱ्यापैकी मोठे आहेत बघा। आणि आता मी खाली तळाला पाणी घालून घेते, आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं। आणि हे पाणी ना प्रथम गॅसवर गरम करत ठेवायचं, म्हणजे उकळून घ्यायचं, आणि त्यानंतरच ते इडलीचं पात्र आहे ना, छोटी छोटी भांडी आहेत ना, ती इडली भरून मग ठेवायची। हे बघा, मी आता हे पाणी ना गॅसवर उकळत ठेवत आहे, आणि त्यानंतरच आपण हे उकळल्यानंतर ही इडलीची जी 2 भांडी आहेत ना ती ठेवायची, म्हणजे इडली पटकन अगदी मऊसर आणि छान बनतात ती। बघा मी आता प्रथम तेल लावून घेते त्या इडलीच्या पॉटला, म्हणजे भांड्यांना। आता आपण त्यामध्ये इडलीचं पीठ घालणार आहोत। मस्त होतात इडली बऱ्याच प्रकारची असतात, मी आणखी 2-3 प्रकार तुम्हाला दाखवेनच इडलीचे प्रकार। हे बघा, आता मी हे सर्व भरून घेते। हे पावसामध्ये खूप मजा येते, मी तर चटणीपेक्षा गरम गरम चहा आणि इडली मला खूप आवडतात। आणि इडली जर सॉफ्ट झाली ना तर अगदीच खायला मस्त मजा येते। कधी कधी तांदूळ बरा चांगला नसेल तर आपली इडली जरा हा अशी कठीण, म्हणजे सॉफ्ट बनत नाही, थोडीशी अशी कठीण बनली जातात कधी कधी। पण अशा प्रकारे पीठ ठेवलं ना तर नक्की तुमची इडली सॉफ्ट बनतील, अगदी तोंडात ठेवल्यावर
तुम्हाला विरघळल्यासारखी होतील ती, एवढी सॉफ्ट बनतात। तर मी आता हे सर्व प्रथम भरून घेते। मी बऱ्याच दिवसांनी म्हणजे इडली बनवलेली आहे, हल्ली 1-2 महिने मी इडली बनवलीच नव्हती आणि मी रेसिपी पण दाखवली नव्हती। ही रेसिपी मी आता बनवायला घेतली तर मला वाटलं आपल्या फ्रेंडना ही इडली दाखवावी मी कशा प्रकारे बनवते, म्हणून मी आता शॉर्ट म्हणजे शूटिंग केलं आहे। तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटते तुम्हाला, तर नक्की तुम्ही कमेंट करा। तुम्ही कमेंट करत नाही, कमेंट करा आणि लाईक करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला भेट द्या। तर चला आपण आता हे भांडी ठेवून घेऊया इडली पात्रामध्ये। इडली पात्रामध्ये पाणी गरम झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपण ही हे ठेवून घेऊया आणि त्यावर आपण झाकण मारूया। हे बघा, मी झाकण ठेवलं लावलेलं आहे आणि आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये इडली रेडी होतात। आणि मी हे भांडं माझ्याकडे बऱ्याच वर्षापासून आहे, छान बनतात इडली। तर आपण आता 5-10 मिनिटं झालेली आहेत, आता आपण बघूया। हे बघा, इडली आपली 10 मिनिटं तरी झालेली आहेत। आता आपण ही इडली बघूया झाली की नाही। तर इडली झालेली आहेत आपली आणि मी पाहून घेतलेली आहे हाताने। बोट म्हणजे चिकटत नाही आहे, ते छान झालेली आहे बोटानं। तर मी आता हे काढून घेते बाहेर आणि थोडा 5 मिनटं थंड करत ठेवायची, नाहीतर लगेच उचलत नाही ती इडली पात्रामधून। तर आता आपण काढून घेऊया। बघा किती मस्त सॉफ्ट अशी झालेली आहे इडली आपली। आता मी ही सगळी इडली काढून घेते। बघा हे बघा, मी अशी काढून घेते। बघा किती मस्त झालेली आहे आणि गरम गरम तर छानच लागते। चहा गरम गरम, त्याबरोबर चटणी, तुम्ही सांबारा पण बनवू शकता, पण आज मला वेळ नव्हता म्हणून नेक्स्ट टाईमला मी तुम्हाला नक्की सांबारा आणि वेगळ्या प्रकारे इडलीचा प्रकार दाखवेन मी तुम्हाला। तर बघा आपली झालेली आहे इडली रेडी, मस्त रेडी डिश रेडी आहे। आपण आता टेस्ट करूया। बघा इडलीवर मी चटणी लावलेली आहे आणि आता मी टेस्ट करते। चटणी तर इतकी छान भन्नाट झालेली आहे, मस्त झालेली आहे आजची रेसिपी। तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा आजची रेसिपी कशी झाली ती। आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।